मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळे तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली आहे. मुलीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याच्या रागातून पित्यानं दुचाकीवर जाणाऱ्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपनं धडक दिली. धक्कादायक म्हणजे या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या पुतण्या जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर मारेकऱ्यांनी पुन्हा जीप मागे घेऊन त्याच्या डोक्यावरून घातली. पुतण्या पवन मोढे हा जागीच ठार झालेला आहे, तर वडील शिवराम मोरे हे गंभीर जखमी झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून. माधवजी, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, अत्यंत धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घडलेली आहे. सिंदूरवादा ते सावखेडा या रस्त्यावर तरुणांचा आणि त्याच्या नातेवाईकांचा बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळेस सगळं समोर आलेलं आहे की आपल्याच मुलीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याचा राग पित्याला झाला, म्हणजे वडिलांना झाला, आणि त्यांनी त्याचेच नातेवाईक असला मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीप खाली चिरडून मारलेला आहे. ते दोघे मोटरसायकलवर जात होते आणि त्याचा राग पकडून त्याने अगोदरच प्लॅन करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचा पुतण्या पवन शिवराम मोढे हा जागीच ठार झाला, तर वडील शिवराम मोढे हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर मारेकरी पिता सचिन चौरे हा तिथून पसार झालेला आहे. या संदर्भातली अधिक माहिती पोलीस घेत आहेत. सोबतच ह्या सगळ्या प्रकरणामागे किती दिवसांपासून हे सगळं प्लॅन सुरू होतं आणि नेमकं हे प्रेम प्रकरण आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणासाठी हे दोघे मदत का करत होते, हा सगळा जो संशयाचा गोळा आहे त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. अगदी धन्यवाद माधव आपण दिलेल्या या माहितीसाठी.